सुभाष सुरेश चंद्र देशमुख। मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातलं पोहनेर, मात्र जन्म उत्तर सोलापूर मधील वडाळा या गावी सामान्य कुटुंबात झाला। पिताजी म्हणजेच वडील सुरेशचंद्र देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, आई आणि वडील दोघेही पेशाने जिल्हा परिषद शाळेतील शिस्तप्रिय शिक्षक। संघाचे संस्कार लहानपणीपासून मनावर बिंबले गेलेले। अत्यंत कष्टप्रद अवस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केलं। अभ्यासात हुशार असणारा सुभाष सामाजिक आणि वैचारिक पातळीवरही चाणाक्ष होता। मात्र 11वीमध्ये शिकत असताना अचानक डोळ्याला दुखापत झाली आणि शिक्षण थांबवावं लागलं। यानंतर मात्र मिळेल ते काम करण्याचा ध्यास सुभाषनं घेतला। अशातच दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याबरोबरच पशुपालक, धान्य विक्री केंद्र, बांधकाम कंत्राटदार म्हणूनही मेहनत घेतली। हे सगळं करत असताना समाजाची आर्थिक होरपळ आणि दारिद्र्य डोळसपणे पाहिलं आणि सामाजिक कार्यासाठीची धडपड म्हणजेच एका समाजकारणाचा आरंभ झाला। शेतकरी, कष्टकरी, भटक्या, सामान्य लोकांच्या बांधावर जाऊन धीर देण्याचं कार्य सुरू झालं। सामान्य जनतेला हा सुभाष आपला वाटू लागला आणि जनतेनं प्रेमानं बापू हे नाव दिलं। समाजसेवा करत असताना 1972 साली दुष्काळानं महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात थैमान घातलं। त्यावेळी मात्र सुभाषबापूंनी जनतेला धीर देण्यासाठी सक्षम काम उभं करण्याचा निश्चय केला। बांधकाम कंत्राटदार म्हणून व्यवसायात स्थिरावलेले सुभाषबापू देशमुख यांनी पूर्ण वेळ समाजकारणात स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर समाजाचाच विचार बापू निरंतर करत होते। जनतेची छोट्या मोठ्या कामातून सेवा करून भागणार नाही तर त्यांना काहीतरी रोजगार दिला पाहिजे, याच लोकमंगल्याच्या प्रबळ ध्येयासक्तीतून 1998 साली लोकमंगल उद्योग समूहाची स्थापना झाली। शेतकरी वर्गाला आर्थिक समृद्ध करण्यासाठी बापूंनी साखर कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली। सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 3 कारखाने उभे केले। हे कारखाने शेतकऱ्यांना आपले सेवाटू लागले। यासोबतच सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, शेती, संशोधन, पर्यावरण, सांस्कृतिक, सहकार अशा सर्वच क्षेत्रात लोकमंगलनं आघाडी घेतली। शेतकरी मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नये यासाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला। आतापर्यंत 2500 जास्त मुलींचा विवाह बापूंनी लावून दिलाय। या जोडप्याला प्रथम मुलगी झाली तर 18 वर्षांकरिता ₹2000 ठेव ठेवली जाते। बापूंना उभ्या महाराष्ट्रात दादा, मामा, काका, आजी, आजोबा, ताई असं भलं मोठं कुटुंब लाभलंय। यासोबतच हजारो मुलींचा वधूपिता म्हणूनही ते जसं उभं राहतात तसंच हजारो महिलांचा बंधू म्हणूनही सातत्यानं पुढे येतात। राखी पौर्णिमेच्या निमित्तानं 1000 महिलांना मोफत गॅस वाटप केलं आणि हे कार्य निरंतर सुरूच आहे। समाजातील निराधार वृद्ध माता पित्यांचा पुत्र म्हणून बापूंनी अन्नपूर्णा योजना सुरू केली। यामार्फत सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो वृद्धांना मोफत आणि घरपोच भोजन देण्याचं काम बापू निरपेक्ष भावनेनं करतायत। आर्थिक परिस्थिती नसल्यानं झालेला आजार सामान्य रुग्ण लपवून ठेवतात, यासाठी बापूंनी अनेक वेळा मोफत महाआरोग्य शिबिरं घेतली। यामध्ये आतापर्यंत 1,00,000 गरजू रुग्णांची तपासणी आणि 1,000,000 रुग्णांच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत केल्या गेल्यात। आतापर्यंत
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल 1.5 कोटींपेक्षा जास्त निधी बापूंनी गरजू रुग्णांना मिळवून दिलाय. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यादान योजना सुरू केली. त्यामार्फत दरवर्षी शेकडो विद्यार्थी शिक्षण, राहणं आणि भोजन यासाठी दत्तक घेतले जातात. जलसंधारणाचं काम हाती घेत लोकमंगल परिवाराच्या माध्यमातून हिप्परगा, बीबीदारफळ या तलावांसह सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक तलाव आणि ओढ्यांचा हजारो टन गाळ काढला. लोकमंगल उद्योग समूहाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली आणि बँकेच्या 5 शाखांसह 75 BCBF शाखा, नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 शाखा, मल्टी स्टेटच्या 126 शाखा महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि कर्नाटकातही पसरल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात 450 पेक्षा जास्त दूध संकलन केंद्रही उभी केली आहेत. समाजाची आर्थिक उन्नती होत असताना सांस्कृतिक प्रगल्भताही बापूंनी जपली. भारतातलं पहिलं कृषी साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन लोकमंगलच्या नावावर अधोरेखित झालंय. एवढंच नाही तर शिवजयंती व्याख्यानमाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, वक्तृत्व, चित्रकला, किल्ला स्पर्धा आणि कवी कालिदास दिनानिमित्त 3 राज्यात एकाच दिवशी 254 ठिकाणी कवी संमेलनं, याबरोबरच राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार असे अनेक वाखाणण्याजोगे प्रयोग आजही लोकमंगल परिवार बापूंच्या मार्गदर्शनाखाली करतोय. बापूंनी लोकमंगलच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असणारं समाजकारण स्वीकारलं आणि जनतेनं बापूंना समस्या घेऊन अगदी गराडास घातला. बापूंनीही त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुणाच्या रस्त्याचा प्रश्न, कुणाच्या पाण्याचा प्रश्न, कुणाची शैक्षणिक अडचण, तर कुणाचा कौटुंबिक प्रश्न, अनेक तक्रारी बापूंपर्यंत येऊ लागल्या. याच तगमगीतून बापूंनी 16 वर्षांपूर्वी जनता दरबार सुरू केला. आजही ग्रामीण भागातील मायबापडे जनता दरबारात आपले प्रश्न घेऊन गर्दी करतात. सरकारच्या मुद्रा योजनेसह सर्वच योजना सक्षमपणे राबवत हजारो तरुणांना बापूंनी रोजगार आणि व्यवसाय उभा करून दिलाय. गारमेंटच्या माध्यमातून हजारो महिलांना सुद्धा रोजगार बापूंनी मिळवून दिलाय. सोलापूर जिल्ह्यात तब्बल 1 लाख वृक्ष लागवड करत हरित क्रांती करण्याचा मानस असलेले बापू हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्वच. समाजकारण करता करता लोक आग्रहास्तव बापूंना 1997 भारतीय जनता पार्टीतून प्रथमच विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना आणि काँग्रेसचं बहुमत असताना तत्कालीन विद्यमान आमदार युनुसभाई शेख यांचा पराभव करत बापू पहिल्यांदा आमदार झाले. मात्र समाजकारणाचा बळी देऊन राजकारण करायचं नाही यावर बापू ठाम होते. या दरम्यान भाजपानं बापूंना जिल्हाध्यक्षपदही दिलं आणि बापूंनी ते समर्थपणे पेललं. समाजकारण करणाऱ्या बापूंनी अल्पावधीत राजकारणात आपला दबदबा भाजपाच्या माध्यमातून निर्माण केला. सन 2004 तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी सौ उज्ज्वलाताई शिंदे यांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकला आणि थेट लोकसभा गाठली. हा विजय महाराष्ट्रात ऐतिहासिक होता. आपल्या धडाकेबाज कार्यामुळं बापू खासदार झाले, पण शिंदे घराण्याच्या विरोधात निवडून येणं हे महाराष्ट्राला नवल होतं. बापूंची प्रादेशिक राजकारणात वादळी चर्चा होऊ लागली. सन 2004 माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं बापूंचं नाव जाहीर केलं. बापूंनी कशाचाही विचार न करता पवारांना तगड आवाहन दिलं. त्यावेळी सुद्धा तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त मतं बापूंनी घेतली. मात्र यावेळी बापूंना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर लगेच भारतीय जनता पार्टीनं बापूंना तुळजापूर विधानसभेसाठी उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात बापूंनी 2 हात केले केवळ पक्षादेश मानून. नेहमीप्रमाणे
बापूंनी तगडं आव्हान दिलं, मात्र यावेळी सुद्धा विजयानं थोडक्यात हुलकावणी दिली. बापूंना त्याचं काहीच वाटलं नाही, कारण राजकारण हा पेशा झाला, पण समाजकारण हे कर्तव्य आहे असं म्हणत त्यांनी समाजकारणाचा वसा सोडला नाही. पुन्हा जोमानं शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. सन 2014 साली भारतीय जनता पार्टीनं बापूंना दक्षिण सोलापूरमधून विधानसभेची उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप माने यांच्यासोबत कडवी झुंज देत बापूंनी थेट विधानसभा गाठली. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युती सरकार सत्तेत आलं. ज्यावेळेस राजकारणात मी आलो त्यावेळेस मी सामाजिक काम किंवा सहकार क्षेत्रामधले कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे काम नव्हतं, पण राजकारणात आल्यानंतर नंतर मी मोठ्या प्रमाणात सामाजिक काम, सामाजिक उपक्रम अनेक प्रकारचे ज्याच्यातून प्रबोधनातून अनेक तरुणांना घडवण्यासाठी, अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामुदायिक विवाह असतील, नोकऱ्या लावून असेल, अनेक प्रकार आपण केले. तसंच सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा बँक, पतसंस्था, डोडेरी वगैरे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. केवळ ह्या राजकारणात आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, आणि मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ह्या दोघांची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नातला काही भाग मी माझ्या परीनं, माझ्यावर जी सहकार खात्याची जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो. बापूंचा हा राजकीय आलेख मात्र अनेकांना दिशा देणारा असाच आहे. यश, अपयश, मान, अपमान या कशाची चिंता न करता लढणारा हा नेता अशी ओळख जनमानसामध्ये आहे. विरोधात कोण आहे याची चिंता न करता केवळ पक्षाचा आदेश मानत लढण्यास तयार असणारे बापू मजल दर मजल करत महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणात कधी स्थिरावले हे कळलंही नाही. राजकारणाला कधीही व्यवसाय न मानणाऱ्या बापूंची ही यशस्वी कारकीर्द लक्षात घेऊन राज्य सरकारनं महाराष्ट्राच्या सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी 2016 रोजी बापूंच्या खांद्यावर दिली. या मंत्रीपदाबरोबरच बापू सध्या कोर कमिटी सदस्य म्हणून प्रादेशिक राजकारणात भूमिका बजावतायत. उण्यापुऱ्या 18 वर्षांच्या राजकीय प्रवासात तब्बल 5 वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बापू एक असामान्य व्यक्तिमत्वच. विधान परिषद, लोकसभा आणि विधानसभा अशा तिन्ही सभागृहात वावरणारे बापू भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहेत हे विशेष. मी एक सामान्य कार्यकर्ता असताना भारतीय जनता पक्षाच्या माझ्या नेतृत्वाने जो विश्वास ठेवला, मग त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील, केंद्रामध्ये अमित शहा साहेब असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रीय नेते आमचे नितीन गडकरी साहेब असतील, किंबहुना जुन्या नेतृत्वाने गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, अनेकांची नावं आपण घेऊ शकतो. या सर्व भाजपच्या नेतृत्वाने मला विश्वास ठेवून मला राजकारणात आणलं आणि माझ्या जीवनाला कलाटणी दिली. मी व्यावसायिक माणूस होतो, तरी परंतु राजकारणात आणून ज्यावेळेस लिंगराज वाल्या कैलास लिंगराज वाल्या त्यांनी मला राजकारणात आणलं आणि त्यांना सपोर्ट या सर्व नेतृत्वाने दिला, आणि म्हणून मला असं वाटतं या पदापर्यंत मी आज पोहोचू शकलेलो आहे. ही जर वाटचाल पाहिली तर खूप अभिमानानं सांगा असं वाटतं की जो विश्वास माझ्यावरती दिला तो साथ करण्याचा प्रयत्न करतो. मग भारतीय जनता पक्षानं दिलेला विश्वास असेल किंबहुना जनतेनं ठेवलेला विश्वास, हा दोन्ही सार्थ करण्याचा मी माझ्या या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष, भाजपा प्रदेश उद्योग आघाडी अध्यक्ष, भाजपा केंद्रीय सहकार आघाडी सदस्य, भारतीय उद्योग संबंधी संसदीय स्थायी समिती सदस्य, 2 वेळा भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा नानाविध जबाबदाऱ्या बापूंनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलल्या. राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असताना बापूंनी पक्षाच्या प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भटकंती केली.
बापूंच्या जनमानसातील दांडग्या संपर्कामुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांकडून अनेक वेळा कौतुकाची थाप मिळाली. आता महाराष्ट्र सहकारातून समृद्ध करायचा आहे हे बापूंनी मनी बाळगलेलं एक स्वप्न पण आहे. सुभाष देशमुख ते सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांचा हा प्रवास संघर्ष, कष्ट, सेवा, मेहनत आणि त्यागाचं मूर्तिमंत प्रतीकच. माझ्याकडे जे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे जे सहकारपणाने वस्त्रोद्योग खातं दिलेलं आहे, मला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की या सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात माझ्यावर ही जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याची सुरुवात या विविध कार्यकारी ज्या संस्था आहेत गावपातळीवरच्या, कारण देश हा कधी सुधारणार आहे, गावं सुधारली तर देश सुधारणार आहे. आणि म्हणून या सहकाराच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायट्या या आर्थिकदृष्ट्या सक्षम कराव्यात, याचं जाळं जे गावागावात पोहोचावं आणि प्रत्येकजण सभासद व्हावा म्हणून मी आल्या पहिला निर्णय घेतला की विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य हे त्या गावातले सर्व शेतकरी व्हावेत. म्हणून ज्याचा सातवारा उतारा आहे ज्याच्या नावानं सभासद व्हावं हा मी म्हणजे विचार केला आहे. तसंच शेतकरी आणि ग्राहक, शेतकरी सातत्याने आत्महत्या करायला लागलेला होता, मग या शेतकऱ्याला एक थोडासा दिलासा म्हणून आपण त्याला स्वतःचा भाजीपाला कुठेही विकता यावा म्हणून त्याला मोकळीक दिलेली आहे. त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मुक्त केलं आहे किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा या सक्षम कराव्यात. त्याला कुठं जिथं वाटेल तिथं स्वतः विकावा म्हणून मला असं वाटते आठवडे बाजार संत शिरोमणी सावतामाळे आठवडे बाजार आपण सुरू केलेला आहे. नुकतंच आपण महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. याच्यातून शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे आणि ग्राहकालासुद्धा कमी भावामध्ये आणि चांगला ताजा स्वच्छ भाजीपाला ग्राहकालासुद्धा मिळणार आहे. दोघाची सोय या आठवडे बाजारामुळं नक्कीच होणार आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होण्याला ह्याच्यात एक थोडासा आधार होईल असं एक मला वाटतं आहे. आणि अशा अनेक योजना जेणेकरून या सहकाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून गावं कशी आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येतील त्याचा मी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे सचोटी लावून गतिमान ह्यानं मी करण्याचा प्रयत्न करणार. एका माणसानं जर ठाम निर्णय केला तर तो अख्खा समाज बदलून टाकू शकतो. निराशेच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला तो आशेच्या किरणांनी प्रेरणा देऊन समाजात नवचैतन्य निर्माण करू शकतो. समाजात आमूलाग्र बदल घडवून असंख्य लोकांना एकत्रित आणू शकतो. आणि एकदा ऐक्याचं वारं वाहू लागलं तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं, देश संपन्न करण्याचं कार्य घडू शकतं. जनहिताशिवाय आपल्या समाजाचा आणि पर्यायानं देशाचा विकास अशक्य आहे. कर्तव्यदक्ष, कार्यकुशल, जिद्दी आणि सेवावृत्ती संघर्षमयी आयुष्याच्या समिधा समाजहितासाठी निस्वार्थ भावनेनं समर्पित करणाऱ्या सुभाष बापू देशमुखांच्या जीवनाची ही यशोगाथा देशहितास आणि समाजसेवेस प्रेरणादायी ठरेल हे नक्की.